कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता। या लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला। लॉकडाऊनमुळे नेहमी गजबजणारं कोल्हापूर रात्रीच्या वेळी कसं दिसतंय हे पाहूया एस न्यूजच्या कॅमेऱ्यातून। कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार असणारा तावडे हॉटेल ते कावळानाका ताराराणी चौक परिसर दिवसा आणि रात्री पुणे बेंगलोर महामार्गावरून हजारो वाहनं याच मार्गावरून शहरात प्रवेश करत असल्यानं या रस्त्यावर वाहतुकीची गर्दी असते। लॉकडाऊनमुळे या रस्त्यावर नीरव शांतता होती। मध्यवर्ती बसस्थानकाचा परिसर तर दिवस रात्र गजबजलेला असायचा। शहरातून जिल्ह्यात जिल्ह्याबाहेर आणि इतर राज्यात जाण्यासाठी 24 तास या चौकात लोकांची वर्दळ पाहायला मिळायची, पण आज हा परिसर सुनासुना दिसतोय। कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक, या दसरा चौकात कोल्हापुरातील अनेक मोर्चे, आंदोलनं आणि छोट्या मोठ्या घडामोडींचा हा चौक साक्षीदार। लॉकडाऊनमुळे हा चौकही शांत दिसतोय। कोल्हापूरच्या सौंदर्याचं वैभव म्हणून रंकाळ्याची ओळख। कोल्हापुरात येणारा प्रत्येक पर्यटक इथं फेरफटका मारल्याशिवाय राहत नाही। मात्र लॉकडाऊनमुळं हा रंकाळा तलाव केवळ आपल्या पाण्यात कोल्हापूरची प्रतिमा पाहतोय। शहराची मुख्य बाजारपेठ असणारा हा महाद्वार रोड, कोल्हापुरात आलेला प्रत्येक जण आई अंबाबाईच्या चरणी लीन होतो। कोल्हापुरातील प्रसिद्ध वस्तू आणि पदार्थांच्या खरेदीसाठी या रस्त्यावर मध्यरात्रीपर्यंत गर्दी असते, पण आता केवळ निर्मनुष्य रस्ताच दिसतोय। कोल्हापूरच्या रांगड्या माणसाला कट्ट्यावरचं दूध प्यायची सवय। या कट्ट्यावरच्या दुधासाठी गंगावेश आणि मिरजकर तिकटीचा चौक संध्याकाळनंतर पिळदार शरीरयष्टीच्या पैलवानांनी फुलून जायचा, पण आत्ता पाहिलं तर इथं फक्त म्हशी पिळण्यासाठी आलेली गवळी दिसतायत। निर्मनुष्य रस्त्यांवर कुणीतरी येईल या अपेक्षेनं तो ग्राहकांची वाट पाहतोय। ऐतिहासिक बिंदू चौकात रात्रीच्या वेळी वर्दळ असते, पण आज तो सुनासुना वाटतोय। कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा चौक म्हणजे छत्रपती शिवाजी चौक होय। शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा छत्रपती शिवाजी चौकही रात्रीच्या वेळी स्तब्ध। दिवस रात्र नेहमी गजबजलेलं आपलं कोल्हापूर सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित घेऊन पुरोगामित्वाची ज्योत अखंड तेवत ठेवणारं कोल्हापूर कोरोनामुळे शांत झालंय, पण आपलं कोल्हापूर पुन्हा नव्या जोमानं उभं राहणार आहे। संकटाशी दोन हात करून कोल्हापूरकरांनो, तुम्ही फक्त एवढंच करा, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स राखा। स्वतःच्या मनाचा लॉकडाऊन करूया आणि कोरोनाला पळवून लावूया। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अर्जुन टाकळकरसह विश्वास पानारी।